नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहेत विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा निकाल केव्हा लागणार आहे ही सगळ्यांना पुस्तकं लागलेली होती तर आता विशाल सोडुंकी सरांनी सांगितलं आहे हे बघा जे न्यूज आलेले आहेत शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल हा एकतीस डिसेंबर रोजी डिक्लेअर होणार आहेत हे त्यांचं आता बघूया आपण काय बातमी येते त्यानंतर क्षेत्रातील इथे बघा त्यानंतर पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदा भरतीसाठी मटा प्रतिनिधी नागपूर क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या प्रभागाच्या शिक्षकांची पद भरती दोन हजार बावीस तेवीस हे शैक्षणिक सुरू होण्यापूर्वी केली जाणार आहे संकेत आहेत त्या संदर्भातील वेळापत्रक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले होते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्या सांगितले होते ते वेळापत्रक आता जिल्हा परिषदेच्या शाळेमधील पदाकरता ही जिल्हा परिषद परिषद पदाकरता ही प्रक्रिया पोटमार्फवर करण्यात येणार आहेत इथे बघा आता महाराष्ट्र इथे सांगितलं यांनी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पत्र परीक्षा ही एकवीस नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती या परीक्षा निकाल आता एकटी एकतीस डिसेंबर रोजी म्हणजे म वर्षाच्या अखेरीस डिक्लेअर करणार येणार आहेत त्यानंतर पेशा क्षेत्र शिक्षक रिक्तपदाची भरती राबवली जाणार आहेत असल्याची माहिती शासनाच्या वेळापत्रकानुसार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी टी आय टी म्हणजे टेट परीक्षा दहा घेण्यात येणार आहे आणि दहा मार्चला त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहेत तसेच मार्च राज्याच्या क्षेत्रातील जाहिरात देण्यात येईल सोळा ते एकतीस मार्च दरम्यान उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची मुदत देण्यात येईल एक बघा उमेदवारांनी ही बघा उमेदवार निवडीची प्रक्रिया ही तीस एप्रिल पर्यंत चालणार आहेत त्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येतील दे असे आदेश मिळालेल्या उमेदवारांना नव्या शैक्षणिक सत्राच्या शाळा सुरू होताच रुजू करण्यात करून घेण्यात येणे अशी माहिती क्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवाहाच्या शिक्षकाची पद भरती करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री ॲडव्होकेट वर्षा गायकवाड यांनी नुकते दिले होते हे बघा म्हणजे आपला शिक्षक पात्रचा परीक्षेचा निकाल हा एकतीस डिसेंबरला लागणार आहेत बघा आणि आपली शिक्षक भरती टेट एक्झामसुद्धा आपली फेब्रुवारीमध्ये होणारच आहे आता आपण सोविस्त बघूया टेट एक्झामविषयी हे बघा शिक्षक भरती व व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वतीने शिक्षक भरतीसाठी येत्या येत्या फेब्रुवारीमध्ये अभि अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे राज्य शासनाने पारदर्शकपणे शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोट प्रमाणित विकसित केली आहे शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी टी ई टी व अभियुक्त व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म महाटे महा आय टी मा आय टी मार्फत पहिली व बुद्धिमत्ता चाचणी दस दोन हात्र घेण्यात आलेली होती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ह्या परीक्षेसाठी किती विद्यार्थी बसले होते एक सुमारे एक लाख नव्वद हजारांनी नोंदणी केली होती राज्य शासनाने अवर सचिव प्रवीण मुंडे यांनी अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारी परीक्षा दोन हजार बावीसमध्ये घेण्याचे संबंधित यंत्रणा संबंध साधून करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोणक यांनी बजावले आहेत म्हणजेच कन्फर्म आहे दोन हजार बावीसमध्ये फेब्रुवारीमध्ये थेट एक्झाम होणार आहे हे बघा हे न्यूज आहे प्रभात न्यूजपेपर हे तेव्हा ऑफिशियल सगळं सात डिसेंबर म्हणजे काल कालचंच न्यूजपेपर आहे हे बघा शिक्षक भरती विक्तबुद्धी जास्त पेपरमध्ये होणार आहेत